यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश। यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत। गळी मेते पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून बिबट्याच्या हल्ल्यात घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या गळी मेते पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। 31 जानेवारीच्या सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घराच्या अंगणात 3 वर्षीय कुमारी ज्ञानेश्वरी नामदेव मारकड आपल्या आजीसोबत खेळत असताना अचानक बिबट्याने झडप घालून सदर चिमुडीला उसात ओढत नेले। त्यावेळी आजीने आरडाओरडा केल्याने लोक जमली। जमावाने मुलीचा शोध घेण्याकरिता गेले असता ज्ञानेश्वरी जखमी अवस्थेत उसात सापडली। त्यावेळी तिला प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथे नेण्यात आले। मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान ज्ञानेश्वरी मारकड हिचा प्राणज्योत मावळली। ती आजीजवळ खेळत असलेली मुलगी उचलून नेणं आणि अतिशय जवळ खेळत असताना ते अचानक आलं आणि मुलगी उचलून नेली। नंतर आम्ही त्या शेजारच्या असणाऱ्या जवळ तिथं उचलून नेली, मोटरसायकलने नेल्या, बॅटरी नेल्या आणि त्या मुलीला जखमी अवस्थेत दवाखान्यात नेलं। परंतु वेळ्याअभावी तिला काळाने घडव घातली। जखमी असल्यामुळे जखमी अवस्थेत मृत्यू झाला। वन विभागाने या लक्षाकडे अतिशय गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि यांचा बंदोबस्त केला पाहिजे। अनेक घटना यामध्ये घडलेल्या आहेत। आमच्या शेळ्या उचलून नेल्या आहेत। आमच्या आता कुरमपूरला घटना घडली, दुसरी पण घटना घडली। तर महावितरणाची जी 5-5 मिनिटाला लाईट जाते ती लाईट आम्हाला कायमस्वरूपी देण्यात यावी आणि आमचा जो शेतकरी भयभीत पाणी भरण्यासाठी सुद्धा जायला तयार नाही, एक वन विभागाची एक तर भीती आणि त्याच्यातून या बिबट्यांची भीती आणि पाणी कसं भरावं, शेती कशी करावी हा प्रश्न आमच्याकडे, कसं सांभाळा हा प्रश्न आमच्याकडे उभा राहिलेला आहे। गळी मेथे बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असून मागी काही महिन्यांपूर्वी मंदिरातून येत असताना मुलास आजीच्या हातातून बिबट्याने ओढून नेल्याची घटना ताजी असताना आज ही घटना घडली आहे। सदर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून बिबट्याची दहशत येथे कायम झाली आहे। प्रतिनिधी यशवंत जाधव, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता गळीम, अहमदनगर।